सर्वांना नमस्कार। फक्त शिक्षण या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत। मित्रांनो, आपल्याला घर बसल्या आपल्या मोबाईलवरून आपलं ड्रायव्हिंग लायसन काढायचं, टू व्हीलर फोर व्हीलरचं लायसन काढायचं, तर ते लायसन काढण्यासाठी प्रत्यक्षामध्ये आपण ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा यावर आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत। त्याचप्रमाणे प्रत्यक्षात आपल्याला चाचणी द्यावं लागते, परीक्षा द्यावं लागते, ती परीक्षा कशी द्यायची याच्यावर देखील आपण पुढचा व्हिडिओ बनवणार आहोत। आणि प्रत्यक्षामध्ये मेन लायसन कसं मिळवायचं याची माहिती देखील आपल्याला पुढच्या व्हिडिओमध्ये दिली जाईल। तर आपण चला प्रारंभी, प्रत्यक्षात आपल्याला लायसन काढायचं आहे टू व्हीलरचं, फोर व्हीलरचं, फक्त 350 रुपयात ते कसं काढायचं, त्यासाठी नोंदणी कशी करायची याच्यावर आपण चर्चा करू या व्हिडिओमध्ये। तर बघा, सगळ्यात अगोदर मित्रांनो आपल्याला या वेबसाईटवर यायचं। ही वेबसाईटची लिंक तुम्हाला प्रत्यक्षामध्ये या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आलेली आहे। गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची वेबसाईट आहे, मिनिस्ट्री ऑफ रोड ट्रान्सपोर्ट अँड हायवेज याची वेबसाईट आहे। या वेबसाईटवर आलो मित्रांनो की इथं खाली यायचं। इथं खाली आल्याच्या नंतर या बघा, इथं ड्रायव्हिंग लायसन्स नंबर 1च आहे, याच्यावर क्लिक करायचं। याच्यावर क्लिक करता क्षणी आपल्या पुढं या पद्धतीनं आपण इथं समोर येतो। इथं आल्याच्या नंतर इथे बघा, इथं सिलेक्ट स्टेट, आपलं नाव निवडायचं राज्याचं, तर आपलं राज्य इथं निवडून घ्यायचं। महाराष्ट्र निवडलं मी, महाराष्ट्र निवडून आपण निवडलं की या पद्धतीनं आपण पुढे येतो। आता इथं आल्यानंतर इथं बऱ्याचशा सुविधा आहे, तर त्यापैकी आपल्याला पहिली सुविधा पाहिजे, अप्लाय फॉर लर्निंग लायसन। आपल्याला लर्निंग लायसनसाठी अप्लाय करायची, म्हणून या नंबर 1च्या येलवर क्लिक करायचं। लर्निंग लायसनसाठी आपण अप्लाय करण्यासाठी क्लिक केलं की बघा, इथं काही माहिती आलेली आहे, काही सूचना इन्स्ट्रक्शन दिलेले आहे, काही सूचना दिलेली आहे की फिल ॲप्लिकेशन डिटेल्स, आपल्याला फॉर्म भरायचा आहे, अपलोड फोटो अँड सिग्नेचर आपल्याला अपलोड करायचे, अपलोड डॉक्युमेंट्स करायचे, फी पेमेंट 350 रुपयाचं पेमेंट करायचं, ते देखील आपण बघणार आहोत कसं करायचं। या पद्धतीनं आपण सगळं करणार आणि याला पुढं कंटिन्यू म्हणणार। कंटिन्यू म्हटलं की आपण पुन्हा इथं पुढे येतो मित्रांनो। बघा, इथे आपण आलो की इथे प्रत्यक्षामध्ये ॲप्लिकेशन डज नॉट होल्ड एनी ड्रायव्हिंग, म्हणजे तुमचं कोणतंही ड्रायव्हिंग लायसन यापूर्वी होल्ड केलेलं नाही, म्हणजे रद्द केलेलं नाही प्रशासनाकडून, तर नाही केलेलं असं म्हणायचं। इथं जनरल आहे, याला जनरलच स्वीकारायचं आहे आणि याला सबमिट असं म्हणायचं मित्रांनो। सबमिट केलं की आपण पुन्हा पुढे येतो। इथं पुढे आलो की इथं आपल्याला आपल्याला जो माहिती भरायची ती सबमिट व्हाया आधारद्वारे भरायची आपल्याला, म्हणून याच्यावर आपण क्लिक करायचं आणि सबमिट म्हणायचं मित्रांनो। ओके, इफ युअर मोबाईल नंबर हॅज बीन चेंज प्लीज गेट द न्यू मोबाईल नंबर लिंक्ड अपडेट, म्हणजे तुमचा जर मोबाईल नंबर लिंक चेंज करायचा असेल तर तो अगोदर करून घ्या असं त्यांचं म्हणणं आहे। तर आपला मोबाईल नंबर इथं लिंक केलेला असावा आधारला, याच्यासाठी ओके म्हणायचं की आपण इथं पुढे येतो। बघा, आपण राज्य अगोदरच निवडलेलं आहे, राज्य निवडलेलं आहे, इथं आधार नंबरद्वारे आपण प्रत्यक्षात हे करणार आहे। आणि मित्रांनो, आता इथं आपल्याला आपला आधार नंबर टाकायचा। आधार नंबर आपण टाकून घेतला की आपण लगेच खाली आपल्याला आपल्या आधारवर जो मोबाईल नंबर आहे आपण रजिस्टर केलेला, त्या मोबाईल नंबरवर तुम्हाला इथं जनरेट OTP वर क्लिक करायचं। क्लिक केलं की आपण प्रत्यक्षामध्ये आपल्या मोबाईलला जो आधार नंबर आधारला जो मोबाईल नंबर जोडलेला आहे त्याच्यावर तुम्हाला OTP जातो। तो जो OTP आलेला आहे, 6 अंकी OTP, तो OTP आपण प्रत्यक्षात इथं खाली भरून घ्यायचा। आणि तो OTP आपण खाली इथं भरून घेतला की प्रत्यक्षामध्ये आपल्याला मग या खाली काही इथं सूचना दिलेल्या आहे, चेकबॉक्स दिलेले आहे, हे खालचे सगळे चेक्स बॉक्स आपण स्वीकारायचे मित्रांनो। आणि ते स्वीकारलं की बघा, 5 मिनिटाचा वेळ असतो, ते स्वीकारलं की आपण पुढं जायचं आपल्याला ऑथेंटिक। मित्रांनो, आपण आधार कार्ड तिथं टाकलं होतं, त्यामुळं आधार कार्डवरून सगळी माहिती इथं घेतलेली आहे, इथं सगळी माहिती इथं आलेली आहे। आणि आपण याला आता प्रोसिड असं म्हणायचं, प्रोसिड असं म्हटलं की आपण अजून पुढे येतो इथे या पद्धतीनं। आता आपण इथे आलो, इथे आल्याच्या नंतर बघा, इथे पुन्हा काही माहिती आलेली आहे, जी माहिती इथं प्रत्यक्षात भरलेली नाही आहे ती माहिती आता आपण इथं भरू शकतो। तर आपल्याला तुमचं बर्थ प्लेस आहे, जन्म ठिकाण आहे, त्यानंतर इथं क्वालिफिकेशन आहे तुमचं, त्यानंतर ब्लड ग्रुप आहे, जर माहीत असेल तर टाका, नाही तर अननोन म्हणा। त्यानंतर तुमचा ईमेल आयडी तुम्ही टाकू शकता। त्यानंतर आपला जो अगोदर आपण मोबाईल नंबर टाकलेला तो मोबाईल नंबर दुसरा पुन्हा एखादा दुसरा मोबाईल नंबर इथं टाकू शकतो आपण। मित्रांनो, इथे आता बघा, आपल्याला इथं
आधार कार्डवरून बरीचशी माहिती इथं आलेली आहे. जी माहिती आपल्याला इथं भरायची राहिलेली ती माहिती आपण भरू शकतो. जे कॉलम रिकामे दिसते ते उदाहरणार्थ इथं तुमचं क्वालिफिकेशन टाकायचं, तुमचा ब्लड ग्रुप टाकायचा इथं, त्याच पद्धतीनं इथं एक मोबाईल नंबर टाकायचा, एक जास्तीचा मोबाईल नंबर इथं आपण टाकू शकतो. तुमच्या शरीरावर काही ओळखण्याची खूण आहे का, ती खूण आपण इथं टाकू शकतो. त्याचप्रमाणे इथं आपलं राज्य, जिल्हा, तुमचं सब डिस्ट्रिक्ट इथं निवडावं लागेल तुम्हाला, तुमचं गाव निवडा इथे, तुमचा घर नंबर इथं टाका, ही माहिती टाकून पिन कोड टाकायचा. त्याचप्रमाणे तुम्ही केव्हापासून तिथं राहता, तर जेव्हापासून राहता ते इथं टाकायचं. हे टाकल्याच्या नंतर आपल्याला खाली यायचं. मित्रांनो, खाली आल्याच्या नंतर बघा, इथे आता सगळ्यात महत्त्वाचं आहे तुम्हाला जे लायसन काढायचं, हे कोणत्या वाहनाचं लायसन काढायचं, तर कोणत्या वाहनाचं लायसन काढायचं, तर बघा आपल्याला मोटरसायकलचं तर जनरल लायसन काढायचं, तर इथं बघा इथंच दिसतं आपल्याला MCW हे जे दिसतं इथं, मोटरसायकल विथ गिअर नॉन ट्रान्सपोर्ट, तर हे निवडायचं मित्रांनो. याच्यावर क्लिक करायचं आणि इथं ह्या वरच्या याच्यावर क्लिक करायचं, म्हणजे हे इकडे येऊन गेलं. आता आपल्याला मोटरसायकल आणि कार म्हणजे फोर व्हीलर हे दोन लायसन पाहिजे आपल्याला. तर त्याच्याच खाली पुन्हा लाईट मोटर व्हेकल्स LMV हे निवडायचं, पुन्हा या वरच्या याच्यावर क्लिक करायचं. आता बघा आपण जे इथं निवडलेत, हे निवडलं एक मोटरसायकलचं लायसन पाहिजे, म्हणजे टू व्हीलर चालायचं, आणि एक फोर व्हीलर चालायचं. तुम्ही एक जरी निवडलं तरी तुम्हाला पुढे फीस 350 रुपयेच लागणार आहे. दोन्ही निवडले तरी फीस 350 रुपये लागणार आहे. हे निवडल्यानंतर बघा इथं पुन्हा त्यांनी पुढे आपल्याला असं म्हटलं आहे की तुम्ही जे शिक्षण घेतलं आहे ड्रायव्हिंगचं, हे कुठल्या शासनमान्य शाळेतून घेतलेलं आहे का ड्रायव्हिंग स्कूलच्या, तर नसन घेतलं तरी इथं आपण क्लिक करायची गरज नाही आहे. त्यानंतर आपण इथं सगळ्यात महत्त्वाचं खाली इथं बघा सेल्फ डिक्लेरेशन फॉर्म 1 हे महत्त्वाचं आहे. आपण याच्यावर क्लिक करायचं. बघा याच्यावर क्लिक करता क्षणी असा एक फॉर्म आपल्यासमोर ओपन होईल. एक काळजीपूर्वक हा फॉर्म वाचा. हे फॉर्म वाचत असताना इथं जी विचारलेलं आहे मित्रांनो, याच्यामध्ये बघा इथं आपल्याला त्यांनी काही माहिती विचारलेली, त्याला आपण फक्त बघा जनरल पहिल्या याला नो येतं, दुसऱ्या याला इथं यस येईल, पुन्हा इथं नो, म्हणजे तुम्हाला काही तुम्ही अल्पदृष्टी आहात का, असा आहात का, असे काही इथं प्रश्न विचारलेले आहे. काळजीपूर्वक तुम्ही वाचा. पहिल्या याला नो आले, दुसऱ्या याला यस, तिसरा नो, चौथा नो, पाचवा नो, सहावा नो. जर इथं तुम्ही चुकीना सगळे एस करून टाकले तर आपण तुम्ही लायबल राहणार नाही हे प्रमाणपत्र मिळायच्या. त्यानंतर हे सगळं आपण केलं की इथं खाली चेकबॉक्स आहे, या चेकबॉक्सवर क्लिक करा आणि याला सबमिट करा. सबमिट केल्यानंतर ओ इथं पुन्हा ओकेवर हे करायचं. आपलं हे फिटनेसच्या बाबतीमध्ये होतं मित्रांनो, हे याच्यावर क्लिक केलं की आता इथं बॅग जायचं आपल्याला, म्हणजे आपण हे सेल्फ डिक्लेरेशन भरलं, बॅग म्हणजे आपण इथं आलो, हे आपण भरलेलं आहे. आता इथं तुम्ही म्हणजे मृत्यूपश्चात तुम्ही तुमचं अवयव दान करू इच्छिता का, यस करायचं असलं तर यस, नो करायचं असलं तर नो करू शकता. आणि मित्रांनो त्यानंतर आपल्याला इथं सबमिट करायचं. या पद्धतीनं आपण इथं सबमिट केलं की सबमिट केलं इथं की इथं आपल्याला विचारतं की तुम्ही जो इथं मोबाईल नंबर दिला आहे हा तुमच्याशी कॉन्टॅक्ट करणं योग्य आहे का, चालू आहे का. ओके म्हणा मित्रांनो, ओके म्हटलं की बघा युअर ॲप्लिकेशन ॲक्सेप्ट असं म्हणते. आणि आपण इथं ओके पुन्हा म्हटलं की आर यू सबमिट युअर डिटेल्स, पुन्हा एकदा ओके म्हणा. ओके म्हटलं की बघा या पद्धतीनं आपल्याला आपण इथं येतो. आता मित्रांनो आपण इथं आलो. कॉंग्रॅच्युलेशन, युअर ॲप्लिकेशन हॅज बीन सबमिटेड सक्सेसफुली, असा आपल्याला त्यांनी मेसेज दिलेला आहे. आपण याला ओकेवर क्लिक करू. ओकेवर क्लिक करता क्षणी आपण इथं येतो. बघा आपण इथं आलो. आता इथं तुम्हाला ॲप्लिकेशन नंबर देखील मिळालेला आहे. ॲप्लिकेशन डेट दिली त्यांनी, तुमचा जी माहिती आपण तिथं भरली होती, सुरुवातीची काही महत्त्वाची माहिती इथं दिलेली आहे. इथं आता आपल्याला प्रत्यक्षामध्ये नेक्स्ट करायचं. हे नेक्स्ट, याला नेक्स्टवर क्लिक करा. ह्या नेक्स्टवर क्लिक केलं आपण की आता बघा इथे आपण अजून पुढे येतो. आणि पुढे इथं आलो की प्रत्यक्षामध्ये आपलं ॲप्लिकेशन आपल्याला इथं दिसायला लागतं. इथं आपण भरलेली जी माहिती आपल्याला आलेली आहे, आपला ॲप्लिकेशन नंबर देखील इथं आलेला आहे, इथं वर सुरुवातीला. आणि आता खाली यायचं आपल्याला. खाली आल्याच्या नंतर बघा अपलोड फोटो अँड सिग्नेचर, तर आपला फोटो प्रत्यक्षात इथं आलेला आहे. आपण फोटो अँड सिग्नेचरवर इथं असं क्लिक करायचं. क्लिक केलं की प्रोसीड म्हणायचं.
प्रोसीड म्हटलं मित्रांनो की प्रत्यक्षामध्ये आपण पुन्हा पुढे इथे येतो. आपला बघा इथं फोटो आलेला आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, आपले फोटो इथं दिसत आहे ब्राउझरमधून घेतलेला. आता आपल्याला आपली सिग्नेचर इथं प्रत्यक्षामध्ये अपलोड करायची. तर सिग्नेचर अपलोड करण्यासाठी आपल्याला सगळ्यात अगोदर या इथं क्लिक करायचं. ही जी सिग्नेचर आहे मित्रांनो ही 10 KB ते 20 KB दरम्यान असावी. त्याच्यापेक्षा जास्त असल्यास ते स्वीकारणार नाही. त्याच्यामुळे आपल्याला ती इथं निवडायची आणि आपल्याला ती अपलोड फाईल असं म्हणायचं. अपलोड फाईल असं म्हटलं की प्रत्यक्षात तुमची सिग्नेचर देखील इथं अपलोड होऊ देईल मित्रांनो. आणि आपण आता सेव्ह म्हटलं की त्यांनी आपल्याला सूचना दिली की तुमची जे फोटो आणि सिग्नेचर आहे हीच तुमच्या ड्रायव्हिंग लायसनवर येईल. तर ओके म्हणायचं मित्रांनो. ओके म्हटलं की बघा आपण अजून पुढे येतो. आता बघा की पुन्हा आपल्याला खाली जायचं. खाली आता आपलं फीवर आणलं त्यांनी आपल्याला. आता फी भरा म्हणते ते. तर फी भरायसाठी आपण पुन्हा प्रोसीड असं म्हणायचं. प्रोसीड म्हटलं की बघा आपल्याला फीचं कॉलम आपल्यासमोर येईल. या पद्धतीनं फीचं कॉलम आपल्यासमोर येईल मित्रांनो. प्रत्यक्षात आता आपण इथं फीवर आलो. इथं ते आपल्याला फी जे सांगत आहे ते बघा, 150 रुपये आपल्याला मोटरसायकलचे, 150 रुपये आपल्याला फोर व्हीलरचे आणि 50 रुपये आपल्याला जी टेस्ट होणार आहे आपली त्या टेस्टचे 50 रुपये. अशी एकूण 350 रुपये फी भरायची. आता फी आहे याच्यासाठी आपल्याला याच्यावर क्लिक करायचं. इथं SBI ePay याच्यावर क्लिक करायचं. आपण हे निवडलं की पुढे इकडे आपल्याला हा कॅप्चा भरून घ्यायचा मित्रांनो. हा कॅप्चा भरला की खाली पे नाऊवर क्लिक करायचं. पे नाऊवर क्लिक करता क्षणी आपण इथं पुढे येतो मित्रांनो. इथं पुढं आलं की पुन्हा आपल्याला बाई 350 रुपये फी दाखवत आहे. आय ॲग्री टर्म्स अँड कंडिशन हे स्वीकारायचं आणि प्रोसीड फॉर पेमेंट याच्यावर आपल्याला क्लिक करायचं मित्रांनो. या पद्धतीनं प्रत्यक्षामध्ये आपण पेमेंट करत आहोत आपल्या लायसन्ससाठीचं. आणि आपल्याला पुढे इथं असं येणार आहे. आपण असं आलो मित्रांनो. आपल्याला पुन्हा इथं या पद्धतीनं बघा याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळे पर्याय दिलेले आहे पेमेंटचे. तर पेमेंट करण्यासाठी आपल्याला आपण कार्डनं देखील पेमेंट करू शकतो आहे. त्यानंतर भीम UPIनं करू शकतो, वॉलेटनं करू शकतो. तुम्ही पेमेंट केलं की आपण इथं आलो मित्रांनो. सक्सेस झालेलं आहे पेमेंट सक्सेसफुली. आणि आपण जी तिथं आपल्याला जी रिसिप्ट आहे ती बघा. क्लिक हिअर फॉर प्रिंट रिसिप्ट. आपल्याला रिसिप्ट देखील दिसती. आणि आपल्याला आणि आपण इथं हे निवडायचं. हे निवडल्यानंतर इथं हा कॅप्चा भरायचा. आणि कॅप्चा भरला की प्रिंट रिसिप्ट म्हणायचं. आपण पेमेंट भरलेली रिसिप्ट प्रत्यक्षामध्ये आपल्याला दिसायला लागते. या पद्धतीनं आपण पेमेंट आपण इथं आलो मित्रांनो की आता आपल्याला इथं आपली जन्मतारीख निवडायची. ही जन्मतारीख प्रत्यक्षामध्ये आधारवरली जन्मतारीख आपली असणार आहे. तर इथं आपण जन्मतारीख निवडायची आणि ही जन्मतारीख निवडून प्रत्यक्षामध्ये आपल्याला इथं पुढं सबमिट असं करायचं. सबमिट केलं की पुन्हा आपण इथं पुढं येतो मित्रांनो. मित्रांनो आता आपण इथं टाकलं की प्रत्यक्षामध्ये आपल्याला इथं आपण जी माहिती भरली ती सगळी इथं आलेली आहे. तुमचं सगळं तुम्ही माहिती भरलेली, पेमेंट केलेलं सगळं इथं आलं. आता मित्रांनो इथं सगळ्यात महत्त्वाचं इथं एक आहे बघा. एक क्लिक हे इथं काय आहे की तुम्हाला लर्निंग लायसनच्या पूर्वी उपयोगी येईल तुम्हाला अशा इथं काही टिप्स दिलेल्या आहे. ह्या सगळं तुम्ही वाचून घ्यायच्या. आणि ह्या वाचून घेतल्या इथं क्लिक करा. तुम्हाला क्लिक केलं की हे सगळं इथं भेटेल तुम्हाला. तर हे वाचून घ्यायचं आणि प्रत्यक्षामध्ये आपल्याला त्या पद्धतीनं आपल्याला कृती करता येईल. तिथं मित्रांनो आपण हा फॉर्म भरू शकतो. आपल्या अगदी घरच्या घरी आपण आपल्या मोबाईलवरून फॉर्म भरू शकतो आणि प्रत्यक्षात लायसन देखील प्राप्त करू शकतो. प्रत्यक्षामध्ये आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण ही टेस्ट साठी प्रश्न कसे असतात ते आपण बघूया. म्हणजे टेस्ट कशी सोडावी, टेस्ट सोडवण्यापूर्वी काय काळजी घ्यावी ती चर्चा करू. आणि मेन लायसन कसं काढायचं याच्यावर देखील आपल्याला व्हिडिओ मिळून जाईल. नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया. तत्पूर्वी माझी आपण नम्र विनंती की माझ्या फक्त शिक्षण यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन ऑन करा. पुन्हा नवीन व्हिडिओ आपण भेटत राहू.